राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी संभाजीनगरच्या विजया रहाटकर यांची नियुक्ती झाली आहे खरंतर गेले कित्येक वर्ष भाजपसाठी त्या काम करत आहेत भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आहेत पश्चिम बंगाल राजस्थान म्हणूनही त्यांनी प्रभारी म्हणून काम केलं आहे आणि यशस्वी कारकिर्द त्यांची आहे आणि त्याच कार्याचा बहुमान आज केंद्र सरकारनं केलं आहे आणि त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष महिला आयोग म्हणून निवड झाली आहे खरं तर घरी त्या आल्या ही सगळी निवड झाल्यावर पहिल्यांदा आणि त्यांच्या कुटुंबियांनी आणि खास करून पतींनी त्यांचं अशा पद्धतीनं स्वागत केलं आहे खरं तर आनंदाचा क्षण म्हणूया हो तुमच्यासाठी आणि दुसरं म्हणजे घरी आल्याबरोबर पतीनं खास केलेलं आगळं वेगळं स्वागत नाही मला हे स्वागत बघून खरं सांगते मला खूप आनंद झाला आणि हा आनंद फक्त या स्वागतापुरता नाही आहे तर आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये आमचं दोघांचं जे सहजीवन बरोबरीचं राहिलं आहे आणि माझ्याकरता त्यांनी मला नेहमी अत्यंत सन्मान दिलेला आहे ते ठाई ठाई मला नेहमी मी अनुभवलं आहे आज मी ते पुन्हा अनुभवलं आहे आणि मला छान वाटते याआधी अनेक वेळा अशी चर्चा होती, कि करना डावल है, सभासु होती है। की विजय राहाटकरांना डावललेलं आहे राज्यसभा देत लोकसभेची निवडणूक देत त्यावेळेस तुम्ही इच्छुक होत्या ते सगळं झाल्यानंतर आता खऱ्या अर्थानं पक्षानं तुमचा मान ठेवला असं म्हणूयात बघा मी असं म्हणेल की तुम्ही कधीच माझ्याकडनं कधी आवाज ऐकला नसेल आपल्याला जेव्हा आपण राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो तेव्हा अनेक संधी मिळाव्या असं आपल्याला वाटतं आणि ते स्वाभाविक पण आहे त्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्या वेळोवेळी मिळतात माझा बी जे पीवर फार विश्वास आहे आजपर्यंत मला अनेक मानाची पदं मिळालीत ही कोणतीच पदं मी कधी मागितलेली नव्हती मला पार्टीनं स्वतः येऊन दिलेली आहे त्यामुळे स्वत पार्टी याचा विचार करते आणि पद देते मला त्याचा खूप आनंद आहे मी एकच म्हणेन की कोणताही उशीर नाही किंवा हेच पद का नाही तेच पद का या म्हणण्याला काही अर्थ नाही मी आज माझ्या या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदाकडे मी फार वेगळ्या नजरेने बघते आहे मला स्वतःला असं वाटतं आहे की मला तर सन्मान मिळालाच आहे पण या पदाला मोठी गरिमा आहे मोठा एक चांगला इतिहास पण आहे आणि या पदाला केंद्रीय मंत्रिपदाचा याला दर्जा आहे मला असं वाटतं की फक्त माझंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या लोकांचा आणि संभाजीनगरच्या लोकांचा सन्मान हे केंद्रीय मंत्रीपद देऊन पार्टीने केलेला आहे आमच्या आपल्या पंतप्रधानांनी केला आहे याचा मला खूप आनंद आहे आपण व्यक्तिगत विचार करतो पण त्यासोबतच आपल्या प्रदेशाचा आणि शहराचा पण विचार होतो आहे याचा आनंद आहे पद मोठं आहे आव्हानही मोठं आहे दोन मोठी आव्हानं आहे भारताला इंडिया इज वन ऑफ द डेंजरस कंट्री टू अब्यूज वुमेन असं म्हटलं जातं अशा पद्धतीचं आपण कुख्यात आहोत आणि सत्तर टक्के महिला भारतातील या डोमेस्टिक व्हायलन्सच्या शिकार आहेत हे सुद्धा तुमच्यासमोर एक मोठं आव्हान असणार आहे नक्कीच हे अन आव्हान नक्कीच माझ्या पुढे असणार आहे मला स्वतःला असं वाटतं की आज जी स्थिती आहे अनेक ठिकाणी महिलांवर खूप अत्याचार होत आहेत जे फार वाईट पण आहे संताप आणणारं पण आहे पण त्यासोबतच आपण हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की हाच आपला देश आहे की ज्या देशानं महिलांचा नेहमी सन्मान केला आहे वेळेनुसार बदलत गेलात महिलांवर अत्याचार झाले पण मुळामध्ये आपल्याकडची जी कल्चर आहे हे अत्याचारी नाही आहे आपल्याकडचं कल्चर ने आप हे नेहमी महिलांच्या सन्मानाचं आहे त्या दिशेनं पुन्हा आपल्याकडच्या व्यवस्थेला लोकांना आपण नेलं पाहिजे असं मला वाटतं आणि त्याकरता प्रयत्नसुद्धा खूप करण्याची गरज आहे आणि हे प्रयत्न सामूहिक होण्याची गरज आहे पण महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्याकरता मी अतिशय प्रयत्न पण करेन आणि अनेक लोकांना व्यवस्थांना सोबत घेऊन पूर्णपणे जाण्याचा प्रयत्न करेन महिलांसाठी एक सुरक्षित देश बनवायचा एक संकल्प म्हणूया आपण या दिवशी नक्की हा संकल्प आपण नक्की म्हणू शकतो आणि मी आपल्याला एकच सांगते की महिलांचा सन्मान आणि सुरक्षा या दोन्ही गोष्टींकरता आपलं प्राधान्य कायम असलं पाहिजे कारण आपल्या कुटुंबाचा आपल्या परिवाराचा कणाच मुळी महिला आहे या महिलेला मिला हे मिळालं पाहिजे आणि मला हे पण सांगावं असं वाटतं की आपण जेव्हा दोन हजार सत्तेचाळीसचा विचार करतो त्यावेळेला फक्त आपल्या आर्थिक प्रगतीचा नाही विचार करत आहे आर्थिक प्रगती तर करायचीच आहे पण त्यासोबत देशामध्ये जे महिलांच्या करता उत्तम सन्मानाचं आणि सुरक्षित सुद्धा वातावरण करायचं आहे त्याकरता प्रयत्न केले पाहिजे आणि ते मी शंभर टक्के नक्की करेन पण आणि सगळ्यांना सोबत घेऊन करेन या होत्या विजय रहाटकर आव्हानं मोठी आहेत पद मोठं आहे पण पन निश्चितपणे त्याच पूर्ण उतरू असा विश्वास मराठमोळ्या विजय रहाटकर या व्यक्त करत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह सह मी विशाल करोळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर